पावती आता रिन्यूअल करण्याची वेळ आलेली आहे, त्याचे पुनर्जीवन करण्याची वेळ आलेली आहे। जे तुम्ही दिलं त्याच्या दुप्पट देण्याचा प्रयत्न आम्ही केला। आता पुढे अशाच बँकेत ठेवा कि जे बँकेची विश्वासार्हता आहे, नाही तर काही नव्या पतसंस्था निघाल्यात रात्री ठेवलं की सकाळी दुप्पट, पण ते ऑफिस घेऊनच पुढे जातं रात्रभर, पुन्हा सापडतच नाही। असल्या पतसंस्थेमध्ये तुमच्या विश्वासाचं मतदान तुम्ही घेऊ नका। काँग्रेस पक्षाची 135 वर्षाची विश्वास असलेली एक पिढी आहे, त्याच्याबद्दल हे सगळं काम आहे। हार जीत होत असते, काँग्रेसला काही पराभव नवा नाही आहे। या पराभवात आम्ही आत्मचिंतन करू आणि पुन्हा एकदा राहुल गांधीला या देशाचा पंतप्रधान म्हणून पुढच्या वर्षामध्ये आणल्याशिवाय विश्वास आणि काँग्रेस संपली तर मग गरीब माणसाचं चिंता करणार कोण आहे, निराधाराची चिंता करणार कोण, काँग्रेस संपली तर शेतकऱ्याचा विचार करणार कोण, काँग्रेस संपली तर या हा देश एक संघ ठेवणार कोण। भांडण लावणं सोपं आहे, ताटा तुट करणं फूट फाडणं सोपं आहे, पण माणसं एकत्र आणणं आवड आहे। भांडणं मिटवणं कठीण आहे, शांतता राखणं कठीण आहे। शांतता राहिली, एक विचार राहिला तर देश महाशक्ती म्हणे। काँग्रेसने 60 साल में कुछ भी नहीं किया, मोठी होऊन उरडून उरडून सांगतायत, त्यांना दिसतच नाही। त्यांनी काळा चष्मा लावलाय, काय म्हणतो 60 वर्षापूर्वी तुम्ही तर अनेक गाव फिरतात, 60 वर्षापूर्वी त्या गावात काय होत आणि आज 60 वर्षाने या देशाने कसं काय केलेलं आहे, हा सगळा बदल जगाने नोंद घेतली। भारत ही महाशक्ती होते म्हणून परवा ते अमेरिकेला गेले, त्यांचं स्वागत केलं, ते त्यांना बहुमत मिळालं म्हणून नाही, एका मोठ्या लोकशाही देशाचा पंतप्रधान आला।